भारतात दिवाळी सर्वात मोठा सण असल्यानं या दरम्यान लोक सर्वात जास्त खरेदी करतात. या काळात गेल्या काही वर्षांमध्ये 70,000 कोटींचा व्यवसाय होतो, त्यात जवळपास 40,000 कोटींच्या वस्तूंची आयात चीन मधून होत असते. भारत आणि चीन सीमेवर अजून तणाव कायमच आहे आणि दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. इलेक्ट्रिक गॅजेट्स, शोभेच्या वस्तू, पूजेचं सामान, विजेच्या माळांपासून ते फटाक्यांपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्त असल्यानं चीन मधून आयात केल्या जात होत्या. मात्र आता बदलत्या परिस्थितीमध्ये ही आयात न करता भारतातल्याच वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय, अशी माहिती कॅटचे अध्यक्ष बी सी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तरीही यंदा दिवाळी देशभरातील बाजारातील विक्रीमध्ये 10% वाढ झाली आहे. यावर्षी दिवाळीला बाजारात सुमारे 72 कोटी रुपयांची विक्रमी विक्रीची नोंद झाली. यंदा चीनी वस्तूंची विक्री कमी झाल्यानं चीनला थेट 40,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAIT ही माहिती दिली आहे.